एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नगीना चौगुले आणि विठाबाई चौगुले अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केलेत. एसटी बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी जाण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोन महिला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज दुपारी सापळा रचून दागिने चोरणाऱ्या दोघी महिलांना ताब्यात घेतलंय. नगीना चौगुले आणि विठाबाई चौगुले अशी त्या दोघींची नावं असून त्या हातकणंगले येथे राहणाऱ्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहनाज कनवाडे, युवराज पाटील, प्रीतम मिठारी, सतीश जंगम, संजय हुंबे, संजय कुंभार, संदीप गायकवाड यांनी मिळून ही कारवाई केली आहे.